मुंबई गोवा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न आज चिपळूणच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड पडलेल्या खड्ड्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. याच खड्ड्यांच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केलं जात आहे. यासाठी चिपळूण सभापती पूजा निकम यांनी आज चिपळूण इथं महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना निवेदनाद्वारे येणाऱ्या 8 दिवसात महामार्ग खड्डेमुक्त करू असं लेखी निवेदन दिलंय. मोदी सरकारच्या माध्यमातून कुठलीही जनता आज नक्कीच निराश नाही आहे, कारण बरेच समस्या आज निर्माण झालेले आहेत. आजचे दिन म्हणून त्यांनी जाहीर केलं, आजचे दिन आहेत कुठे, बेकार दिन असं चालेल म्हणायला हरकत नाही. सच्चे दिन आजचे दिन म्हणतात की आहेत कुठे कुठे नाही आहे, तर ते आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून नक्कीच आणू. कारण जनतेला त्याची जाणीव आहे आणि ती जाणीव ठेवूनच भविष्यात सगळे आपण राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून काम करू, एवढंच मी सांगेन. आणि सर्व आंदोलकांनी आणि आज हे आता कसं आमच्या लोक राष्ट्रवादी पक्षांच्या